नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी भारती भारतीज लाईफस्टाईल या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आहे तर बघा आज आहे गुरुवार सर्वांना शुभ गुरुवार स्वामी कृपेने आपल्या सर्वांच्या सर्वच चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आपल्या सर्व स्वामी सेवे करण्यासाठी से आणि जे श्रीगुरूंची सेवा करतात त्यांच्यासाठी गुरुवार हा दिवस खूप आणि खूप महत्वाचा असतो गुरुवार म्हणजे आपल्यासाठी आनंदाचा उत्साहाचा आणि स्वामी सेवेचा दिवस असतो आठवडाभर जरी आपल्याकडनं स्वामी सेवा करणे झाले नाही किंवा स्वामींची आरती करणं झाली नाही अभिषेक झाला नाही तरी सुद्धा आपण कटाक्षाने गुरुवारी या सर्व गोष्टी या करत असतो आणि आपले यथाशक्ती यथाभक्ती आपण स्वामीच्या चरणे आपली सेवा गुरुवारच्या दिवशी रुजू करत असतो गुरुवारच्या दिवसाला जेवढं महत्व आहे ते यामुळेच की गुरुवारच्या दिवशी संध्याकाळच्या आरतीला खूप आणि खूप महत्व आहे आरती म्हणजे काय तर आरती म्हणजे आरततेने मारलेली हाक ज्याला आपण आरती म्हणत असतो तर गुरुवारच्या या संध्याकाळच्या आरतीला खूप महत्व आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुवारी संध्याकाळची आरती केंद्राप्रमाणे आपण घरच्या घरी आरती कशी कर करू शकतो हे सांगणार आहे तुम्हाला जर गुरुवारी संध्याकाळी केंद्रामध्ये स्वामींच्या मठामध्ये मंदिरामध्ये आरतीला जाणं शक्य असेल तर तेथे तुम्ही जाऊ शकता आणि अगदीच प्रकारे स्वामींची आरती आपल्या घरामध्ये करू शकता चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम रांगोळीपासनं प्रत्येक वाराची रांगोळी ही वेगळी असते हे रांगोळीची साची तुम्हाला केंद्रामध्ये किंवा ज्या ठिकाणी पूजेचं सा सामान मिळतं त्या ठिकाणी मिळून जातील आणि प्रत्येक दिवसाची रांगोळी काढण्याला विशेष असं महत्त्व आहे ही आहे गुरुवारची रांगोळी आता आपण काढूयात गायीची पावले आणि लक्ष्मीची पावले आजचा गुरुवारचा दिवस हा विशेष आहे कारण आजपासून एकवीस दिवसांनी आहे दत्त जयंती उत्सव त्यामुळे आजपासूनच एकवीस दिवसांच्या सेवा या सुरू होणार आहेत आणि मी सुद्धा त्या सेवा करणार आहेत आपल्यापैकी कोण एकवीस दिवसांच्या सेवा करणार आहेत मला कमेंट करून नक्की सांगा एकवीस दिवस आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत त्याविषयी मी अगोदर व्हिडिओ बनवलेला आहे आज गुरुवार असल्यामुळे महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक करून घेऊयात इतर दिवशी जरी अभिषेक करणं शक्य नसेल तर गुरुवारी महाराजांची मूर्ती जर तुमच्याकडे असेल तर मूर्तीचा अभिषेक जरूर करावा अभिषेक करत असताना पंचामृताचा वापर करावा किंवा मग पंचामृत नाही मिळाल तर तुम्ही दूध गुलाबजल किंवा मग साध्या पाण्यानेही अभिषेक केला तरीसुद्धा चालू शकतं अभिषेक करत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं नामस्मरण करावं त्यानंतर महाराजांची मूर्ती जागेवर ठेवून मूर्तीला अष्टगंध आणि हिना अत्तर जरूर लावावं त्याचबरोबर फोटोलासुद्धा आपल्याला अष्टगंध आणि दर गुरुवारी हिना अत्तर हे जरूर लावावं त्यानंतर आपण या ठिकाणी नैवेद्य दाखवून घेऊया तर नैवेद्यामध्ये तुम्ही काहीही नैवेद्य अर्पण करू शकता दूध भात जरी अर्पण केला तरीही चालू शकतं आता मी एकवीस दिवसांच्या सेवेला जे आहे ते सुरुवात करत आहे स्वामीचरित्र सारामृत हा एकवीस अध्यायाचा ग्रंथ तो आपल्याला दररोज वाचायचा आहे एकवीस दिवस त्यानंतर अकरा माळी स्वामी समर्थ या मंत्राचं जप करायचा आहे आणि अकरा वेळेस आपल्याला तारक मंत्र वाचायचं आहे आणि या सेवांबद्दल मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं तुम्हाला जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या सेवा तुम्ही या एकवीस दिवसांमध्ये जरूर करा ही सेवा तुम्ही संकल्पयुक्त करू शकता किंवा संकल्प नाही केला तरीही चालेल आता आपण आरतीला सुरुवात करूयात आरती बघा नित्यसेवाच्या ग्रंथामध्ये ज्या आरती आहेत त्या आपण या ठिकाणी म्हणणार आहोत श्री गणपतीची आरती ओ

ಉಕಾರ ವರ್ಣ ರಕ್ಷಿ ಅಖಿಲ ಚರಾಚರ ಓವಾಳು ಆರತಿ ಶ್ರೀ ಗಣಪತಿ ಓಂಕಾರ ಲೀನಕರಿಸಿ ರಕ್ತವರ್ಣತು ಸಕಲ ಜಗಮಕಾರ ಅನನ್ಯ ಶರಣಾಗತಯ ದಾಸ ತೌಪದಿ ಪದಿ ದೇತಾರಾ ಓ ಆಳು ಆರತಿ ಶ್ರೀ ಗಣಪತಿ ಓಂಕಾರ ಔಟ ಮಾತ್ರ ಕೋಟಿ ಸೂರ್ಯ ಸಮ ಪ್ರಭಾಕಾರ ಸಮ ಪ್ರಭಾಕಾರ ಓ ಆಳು ಆರತಿ ಶ್ರೀ ಗಣಪತಿ ಓಂಕಾರ आरती ओवाळू श्री स्वामी समर्था स्वरूप दिगंबर अजानुबाहू भव्य कायनाथा कायनाथा हृदय निरंजन शुद्ध कृती भावाच्या वाती भजनानंदे प्रकाश देऊणी उजळल्या ज्योती आरती ओवाळू श्री सद्गुरुस्वामी समर्था स्वरूप दिगंबर अजानुबाहू दिव्य कायनाथा सर्वस्वार्पण नैवेद्याशी ठेविलेची पुडती ಸನ್ಮತಿ ಸದ್ಗೃತಿ ಸತ್ಕೃತಿ ಸದ್ಗತಿ ಪ್ರಸಾದ ದಯಾತಿ ಆರತಿ ಓವಾಳು ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಸ್ವರೂಪ ದಿಗಂಬರ ಅಜಾನುಬಾಹು ಭವ್ಯಕಾಯಥ ದಿವ್ಯಕಾಯಥ ಆರತಿ ಓವಾಳು ಶ್ರೀ ಗುರುಸಿ ಬ್ರಹ್ಮ ವಿಷ್ಣು ಮಹೇಶ ಸಿ ದಿದಲೆ ಆತ್ಮಜ್ಞಾನ ಜ್ಞಾನ ಜಗತಿ ಮಣುನಿ ದತ್ತ ತುಜ ಮಣತಿ ಬ್ರಹ್ಮ ರೂಪೆ ಜಗಸೃಜಿಸಿ ವಿಷ್ಣು ತೂಚಿ ಪ್ರತಿಪಾಳಿಸಿ ಹರ ಹರಿಸಿ ಬಾರಉತ್ತರ ವಿಶಿ ಪಾರ ದೇವುನಿ

आरति ओ वाळु विष्णु ब्रह्मविष्णुमहेशासि श्रीनारति ओ वाु नारायण शुद्ध ज्योति पञ्चप्राण श्यामलङ्ग वत्सलञ्चन शङ्ख वसन गदा शोभे सुदर्शन ओ वाु नारायण शुद्ध ज्योति पञ्चप्राण मुकुट कौस्तुभ्रत्न मकराकृतकुण्डलशुभ्र कर्ण हृदयसिंहासनि ओ ॐवलू नारायण शुद्ध ज्योति पञ्चप्राण हर पविदे देहबान नित्यगढु तव चिन्तन दास्त्व चरणिदीन दावियाच येहि ध्यान ओ वळू नारायण शुद्ध ज्योति पञ्चप्राण श्री गायत्री मातेची आरती जय देवी जय देवी गायत्री माते सद्भावे ओ ओवल जय प्रणवाति ते जय देवी जय देवी अनादिअनंतर्क्य माये तवलीला स्वैयने उपजिविले विधी सृजी जगरी जघर हर जगर हरसंहाराला प्रेरस योग माय नकळे कवनाला जयदेवी जयदेवी गायत्री माते सद्भावे ओवाळू जय प्रणवादी ते जयदेवी जयदेवी देवी, पंचामुखी पंचतत्वे निर्मिली पंचीकर्णे विविध सृष्टी रचयली अम भावे तयास पुरोवणी कृती केली माते तुझं नास्ता ती त्यांची मती भ्रमली जय देवी जय देवी गायत्री माते सद्भावे उवाळू जय ते जय देवी विजय देवी गाता तुझ धरती म्हणणे गायत्री नाव भुक्तीमुक्ती साधती <स्थाग> नवभ वय ठाव सत्वातीता ब्रह्मारुपिणी हा भाव धरतीचे ज्ञाने त्यानच दुःखा व्हाव जय देवी जय देवी गायत्री माते सद्भावे ओवाळू जय प्रणवाती ते जय देवी विजय देवी आदिमाय तू हो हो ते विसरले लोक धर्महाणी होईल पडला हा दैन्य ग्रासूनदैन्यभ्रमुणी नुरला विवेक स्मरता तुजरा अणुदुन सकलही हो पाक जय देवी जय देवी गायत्री माते सद्भावे ओवाळू जय प्रणवाती ते जय देवी जय देवी त्रिने चंद्रकला मुकुटाते वरदाबाई चक्रगदा कपालशंकाते द्विपद्माकु शिखर शिखर कर कमलासेनास्ती ते मोहनिवारुणी उद्धारी अम्मा ते जयदेवी जयदेवी गायत्री माते सद्भावी ओवाळू जय प्रणवाती ते जय देवी विजयदेवी त्यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणायची आहे तर मंत्रपुष्पांजली मंत्र फक्त हात जोडून म्हणावी पूर्णब्रह्म सनातना विभुरा निर्गुण सर्वेश्वरा ओंकार अकार परात्पर गुरु अम्मा तुझा आसरा मूलाधार जगत्प्रभूजी लिलाुनी देवाविघ्न हरिअम्माविक आडोण विमला ज्ञान विमलासरूपा साक्षी सदैव ही माय बापा स्वामी समर्थ हरी सर्वतापा दावी सुरूपमजलावणी ज्ञानदिपा धर्मग्ला कराल कालकलिहा शास्त्रेमही तत्वालौ माघमू सदिसेुंडोणी सत्वातही न्याय प्रमक्ता दंडकर्ण ययी विजयदत्त ओई लीन होईलीन अनन्यभावे चिंदी सदा दास विधिहरहर एकरूपे मिळाले परम गुरु स्वरूपे देखता नेत्र झाले अनुपम तव प्रीतली होतापदजनी देशी धन्य तू एक दत्त परमात्मा पुरुषोत्तमा गुणती नारायणा श्रीधरा विग्रही सूत्रधार दृदय राहुणी आचरा भाव सरो सदैव विसरो हा जीवतो दुसरा अर्पितसे सुमनांजली तौ बेमे जगद्गुरुवरा

ಉಕಲು ನಿಮಿಚೆ ಹಿತಗುಜ ಸಾರೀ ವದ ಕವನೂ ನಿಶಿ ಶ್ರಮಸಿ ಮಮ ಹಿರ್ಥದಿತಿಜ ಕ್ಷಿಣದೇ ಹೃದಯ ವಸಸಿ ಪರಿಣಚ ದಿಸಸಿ ಕೈಸೆ ತು ಪಾಹು ಸದ್ಗುರುಥೋಡಿತ ಅಂತನ ಕೋ ಪಾಹು ಉತ್ಣ ನವೆ तुझ उपकारा जरी तुन तुझ वाहू बोधि दाविसी इह परनाश्वर मनी उठला बाऊ सद्गुरुनाथा हात जोडितो अंतन अंत नको पाहू कोण कुटील को मी कवन कार्य मम कैसा राहू करी मज ऐसा निर्भय निश्चल

उकलु गुज सारे वद कवनादाऊ सद्गुरुनाथा हात जोडिो अंतनको पाहू सद्गुरुनाथा हात जोडितो अंतन नको पाहू ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनन्तकोटिब्रह्माण्डनायक भक्तवत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ दत्त, गुरुदेव दत्त समर्थ चिंतन श्री दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री महाराज की जय स्वामी समर्थ धन्यवाद